आणखीन एक महत्वाची बातमी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी वॉर रूम सज्ज झालेली आहे. वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांची वॉर रूम आता सज्ज झाली आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यांच्याकडून केला जाईल. मतदारसंघातील 2200 गावं आणि बूथवर नियोजन असेल. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर भर दिला जातोय. निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रचाराचं नियोजन करण्यासाठी अशा प्रकारे वॉर रूम सज्ज केलेली आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी टीम जी आहे ती वॉर रूममध्ये बसलेली असते. बूथपर्यंत कसं जायचं, कुठल्या गावात प्रचार असायला पाहिजे, कुठल्या गावातले काय मुद्दे आहे, याचं नियोजन जे आहे ते संपूर्ण वॉर रूममधनं केलं जातं. आपल्यासोबत मिलिंद भेंडे आहेत. सर, कशासाठी ही वॉर रूम आणि कसं नियोजन चालतं? आज या ठिकाणी ही वॉर रूम जवळजवळ 6 महिन्यापासून या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये 1991 जे बूथ आहे आणि छोटी मोठी आणि अशी पकडून जवळजवळ 2200 गावं या मतदारसंघामध्ये आहे आणि या संपूर्ण गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः त्यामध्ये प्रिंट मीडियामध्ये तर आम्ही आहोच, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा, परंतु खऱ्या अर्थानं यावेळेसच्या निवडणुकीचं जे प्रचाराचं खरं शस्त्र आहे ते आदरणीय मोदीजींनी सांगितलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅन टू मॅन आपण जाऊ शकतो आणि व्हॉट्सॲप ग्रुप आपण जवळजवळ संपूर्ण तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर एक्सच्या माध्यमातून, ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा आपण सारखे रामदासजीचे दिवसभरातील जे दौरे आहे ते संपूर्ण त्यांच्या कामाचं कार्यान्वयन या माध्यमातून, या वॉर रूमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह, गजानन माटे, यू9 मराठी, वर्धा.